कालच मी जिल्ह्यामध्ये आलो. जिल्ह्यामध्ये येत असताना मी कोल्हापूर मार्गे आलो, कारण एक मोठा प्रकल्प तिलारीला येतोय आणि ही बातमी पेपरला आलेली होती, परंतु त्याचं स्वरूप बऱ्याच लोकांना माहिती नाही की दोडामार्ग तालुक्यामध्ये जवळजवळ 2000 कोटीची इन्व्हेस्टमेंट करण्याचा प्रस्ताव हा महाराष्ट्र शासनाला देण्यात आलेला आहे. ही 4 टप्प्यामध्ये इन्व्हेस्टमेंट होईल आणि याला इंटिग्रेटेड सिटी ऑफ एंटरटेनमेंट असं म्हणतात आणि अशा स्वरूपाचा महाराष्ट्रातला हा पहिला प्रकल्प होणार आहे. आणि या प्रकल्पाचं वैशिष्ट्य असं आहे की तिथं असलेल्या निसर्गाचं संवर्धन करून हा प्रकल्प होतो आहे आणि पेरियार लेक, पेरियार रिझर्वेशन जी सँच्युरी आहे केरळमध्ये, त्याच्यामध्ये पाण्यातून डबल डेकर बोटीद्वारे प्राणी दाखवले जातात अशा स्वरूपाचं सुद्धा ॲक्टिव्हिटी त्याच्यामध्ये असणार आहे. पाण्यातल्या अनेक ॲक्टिव्हिटीज होणार आहेत आणि स्टुडिओज जे शूटिंग होतं त्या स्टुडिओज असणार आहेत. एंटरटेनमेंट जसं आपण परदेशामध्ये बघतो, युनिव्हर्सल स्टुडिओ आहे किंवा तत्सम जे अनेक सेंटोसा आयलंड आहे, ह्या धर्तीवर हा प्रोजेक्ट करण्याचं महाराष्ट्र शासनाला ऑफर देण्यात आलेली आहे. आणि प्रिन्सिपली तो जो भाग आहे तिलारीचा आणि पाटबंधारे खात्याकडे असलेली जमीन ही पर्यटनासाठी वापरण्यासाठी आदरणीय या खात्याचे मंत्री जयंतराव पाटील साहेब यांनी त्या उच्चस्तरीय मीटिंगमध्ये मान्यता दिलेली आहे. पाटबंधारा खात्याचे सर्व सचिव, ईडी कोकण डिव्हिजन, चीफ इंजिनियर, सुप्रिटेंडंट इंजिनियर, एक्झिक्युटिव्ह इंजिनियर ही सर्व लोकं त्या मीटिंगला उपस्थित होती. आणि हा प्रकल्प झाला तर पर्यटन जिल्हा म्हणून अनेक वर्षापूर्वी सिंधुदुर्ग जिल्हा जाहीर झालेला आहे. विकासाला फार मोठी चालना ही मिळणार आहे. गोव्यातून दोडामार्गला जाणारे रस्ते आहेत, त्याच्यासाठी पर्यायी 4 लेन रस्ता कसा तयार होत करता येईल याचासुद्धा आमचा विचार चालू आहे. वृंदावन गार्डनच्या धर्तीवर सुंदर असं गार्डन तिथं कसं करता येईल त्याचासुद्धा विचार चालू आहे. आणि एकंदरीतच आपल्याकडे असलेल्या जलाशयामध्ये आणि आपल्याकडे असलेल्या नैसर्गिक संपत्तीचा कसा वापर करण्यात यावा याच्यासाठी हा प्रकल्प मार्गदर्शक प्रकल्प ठरेल अशी मी अपेक्षा करतो. आणि असेच मोठे मोठे प्रकल्प हे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये यावे याच्यासाठी माझा प्रयत्न आहे. आणि त्याच्यामध्ये विशेषतः ओशन पार्कसुद्धा खाजगी गुंतवणुकीतून करण्याचा प्रस्ताव हा लवकरच आम्ही महाराष्ट्र शासनाला देणार आहोत. अनेक वेळेला असं होतं की मंत्री असल्यामुळे मी स्वतःचा वेगळा वेळ हा जिल्ह्यासाठी देऊ शकलो नाही, कारण गृहखात्याची जबाबदारी होती. अशा परिस्थितीमध्ये जे जे प्रकल्प मंजूर केलेले होते त्याच्यामध्ये पाणबुडीचा प्रकल्प आहे, तर जे प्रकल्प अर्धवट होते त्याच्या संदर्भात सुद्धा पर्यटन मंत्री आदरणीय आदित्यजी ठाकरे साहेब यांच्याशी चर्चा झालेली आहे. आणि विशेषतः त्याच्यामध्ये पाणबुडीचा जो प्रकल्प आहे आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये होणारं पहिलं 5-स्टार हॉटेल हे डिसेंबर महिन्यामध्ये त्याचं उद्घाटन कसं करता येईल, डिसेंबर किंवा जानेवारी, याची सुद्धा चर्चा झालेली आहे. आणि त्याच्यासाठी आवश्यक पाणी असेल, इतर इन्फ्रास्ट्रक्चर सुविधा असतील याच्या सूचनासुद्धा त्या ठिकाणी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे मेंबर सेक्रेटरी उपस्थित होते, त्यांना आदित्य साहेबांनी दिलेले आहेत. हा जो नवीन प्रकल्प होतो ज्याला इंटग्रेटेड सिटी ऑफ एंटरटेनमेंट म्हणजे त्याला ICE असं म्हटलं जातं जगभर, तर ICE इंटिग्रेटेड सिटी ऑफ एंटरटेनमेंट हा 2000 कोटीचा प्रकल्प सिंधुदुर्गमध्ये आणण्यासाठी प्रस्ताव महाराष्ट्र शासनाला दिलेला आहे. अर्थात हे प्रस्ताव होत असताना त्याचा टप्पे असतात, त्याच्यामध्ये एन्व्हायरमेंट क्लिअरन्स घ्यायला लागेल, स्थानिक लोकांचं सहकार्य करायला लागेल, ह्याच्यासाठी मी स्वतः ह्याच्यामध्ये लक्ष घालतो आहे. आणि येत्या 2-3 वर्षांमध्ये आदित्यजी ठाकरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यटनाच्या दृष्टीने हा जिल्हा पूर्णपणे भारतातला पहिल्या क्रमांकावर नेण्याचा आमचा विचार आहे. एक राज्य म्हणून गोव्यामध्ये ज्या ज्या सुविधा आहेत त्या ह्या जिल्ह्यामध्ये निर्माण होऊन हा जिल्हा पर्यटन नकाशावर यावा अशी आमची अपेक्षा आहे. आणि त्याच्यामुळे पैसे जे दिले आणि जे पर्यटन खात्याकडे पडून आहेत, जसं भारतातली पहिली सबमरीन सिंधुदुर्गमध्ये होणार होती त्याच्यासाठी पैसे मी त्या खात्याचा मंत्री असताना दिलेला होता, परंतु ते प्रकल्प होऊ शकले नाहीत. ह्याच्यामध्ये काही टेक्निकल प्रॉब्लेम्स असतात, हे सगळे प्रकल्प राज्याला नवीन आहेत आणि त्याच्यामुळे हे सगळे कन्सेप्ट शिकत असताना मी जगभर फिरलो, तिथले कन्सेप्ट बघितले,
फिशिंग विलेज हा कन्सेप्ट आहे, त्याच्यासाठी पैसे दिलेले होते, ते अखर्चित आहे. शेवटी या जिल्ह्याला चालना द्यायची असेल तर पर्यावरण पूरक उद्योग आणि त्याच्याचबरोबर पर्यटन हे खूप महत्त्वाचं आहे आणि त्यांनी ही दिशा दिली जाईल. अनेक वेळेला असं होतं की राजकारणामध्ये दोन गोष्टी असतात. एक म्हणजे एक राजकीय लढा मी अनेक वर्षापूर्वी दिला ज्याच्यामधून या जिल्ह्यामध्ये शांतता आली आणि शांतता आल्यामुळे अनेक इन्व्हेस्टमेंट या देशाच्या पातळीवर आणि जगाच्या पातळीवरून या जिल्ह्यामध्ये यायला लागल्या. याचं महत्त्वाचं कारण असं आहे की गेल्या 5 वर्षामध्ये या जिल्ह्याचं पर कॅपिटा इन्कम हे जवळजवळ 80% वाढलेलं आहे आणि याच्या मागे या जिल्ह्यामध्ये नांदत असलेली शांतता याचा महत्त्वपूर्ण रोल होता, इथल्या शेतकऱ्यांचा महत्त्वपूर्ण रोल होता, इथल्या बागायतदारांचा महत्त्वपूर्ण रोल होता आणि इथल्या मच्छीमारांचा महत्त्वपूर्ण रोल होता. आणि हे सगळं घडत असताना चांदा ते बांदासारखी योजना होती ही ज्या ह्या सर्व लोकांसाठी होती, इथल्या वनांसाठी होती, ती योजना आता काही काळ खंडित झालेली आणि त्याच्याऐवजी रत्नसिंधू नावाची योजना महाराष्ट्र शासन या ठिकाणी करू इच्छिते. परंतु मी लवकरच आदरणीय मुख्यमंत्री महोदयांची भेट घेणार आहे आणि चांदा ते बांदा योजना ही 2 जिल्ह्यापुरती मर्यादित होती, आता जिल्हास्तरावरून ही कोकणासाठी पूर्ण लागू करावी डिस्कंटिन्यू न करता आणि कोकणातल्या सर्व जिल्ह्यांचा समावेश जर याच्यामध्ये केला तर मग कोकणाची जी वैशिष्ट्य आहे, कोकणामधली भात शेती आहे, कोकणामधलं फलोद्यान आहे, कोकणामधलं पर्यटन आहे, कोकणामधली वनसंपदा आहे, या आधारावर व्हॅल्यू ॲडिशन कसं करायचं याचं एक उत्कृष्ट उदाहरण संपूर्ण भारत देशासमोर जाऊ शकेल असं मला वाटतं. आणि त्याच्यामुळे अनेक वेळेला आपण बघितलेलं आहे की एवढा मोठा राजकीय संघर्ष केल्यानंतरसुद्धा मला असं स्वतःला वाटतं की राजकीय संघर्षामध्ये अधिक गुंतून न राहण्याची पाळी आली पाहिजे. जे लोक पॉझिटिव्हली काम करतात त्यांच्यावर, पण अशी पाळी आली तरी त्याच्यामध्ये मी कुठल्याही परिस्थितीमध्ये कमी मागे राहणार नाही हे सुद्धा मी ह्याच्याचबरोबर सांगू इच्छितो. हे सगळे मोठे मोठे प्रकल्प ज्या वेळेला सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये येत आहेत त्याच्याचबरोबर सिंधुदुर्गची प्रगती झाली पाहिजे तर तिथं राजकीय संघर्ष कमी झाला पाहिजे. एका अर्थाने मला असं सांगायचं आहे की राजकीय संघर्षमधून जी अशांतता उद्भवते त्याच्यामध्ये संपूर्ण जिल्ह्याचं नुकसान होत असतं. आज कोरोनाच्या परिस्थितीमधून आपल्याला बाहेर पडायचं आहे आणि कोरोनाच्या परिस्थितीमध्ये गर्दी टाळली पाहिजे. निश्चितपणे मी कोणावरही टीका करणार नाही. एक गोष्ट अशी आहे की आपल्या नेत्याला एखादं पद मिळाल्यानंतर कार्यकर्त्यांना आनंद असतो, परंतु आनंद कशा तऱ्हेने व्यक्त करावा यालासुद्धा एक मर्यादा असते. काल मी ज्यावेळेला माझा हा दौरा आटपून सावंतवाडी शहरामध्ये येत होतो त्याला हजारो लोकांचा समूह त्या ठिकाणी एकत्रित केलेला होता, किंवा 500 असतील 1000 लोक असतील अशी ज्यावेळेला एकत्रित येतात. दादा आपण मंदिरं बंद ठेवली आहेत, का मंदिरं बंद ठेवलेली आहेत? तर कोरोनाच्या परिस्थितीमधून आपल्याला बाहेर पडायचं आहे. आज रेड झोनमध्ये आपला जिल्हा आहे आणि याच्यातून बाहेर पडायचं असेल तर कुठंतरी आपलं जे एक जल्लोष करण्याची आपल्या मनामध्ये असतं, मी काय त्याला दोष देत नाही, कोणाचाही नेता मंत्रिपदावर गेला येणार, परंतु करोनाच्या परिस्थितीमध्ये एकत्र असताना जी बंधनं पाळली गेली पाहिजे ती जिल्ह्यामध्ये पाळली गेली पाहिजे, नाहीतर हा पर्यटन जिल्हा पुन्हा एकदा एका उलट दिशेने प्रवास करायला लागेल. कारण जोपर्यंत करोनावर आपण नियंत्रण आणत नाही अजूनही आपण रेड झोनमध्ये आहे हे विसरून चालणार नाही. महाराष्ट्रामध्ये अजून 50,000 पेशंट करोनाचे ॲडमिट आहेत हे विसरून चालणार नाही आणि त्याच्यामुळे जे काय राजकीय तुम्ही प्रश्न विचाराल त्याची मी अवश्य उत्तरं देईन. परंतु आजची माझी भूमिका अशी आहे की सिंधुदुर्ग जिल्ह्याबरोबरच कोकणाला एका वेगळ्या दिशेने घेऊन जायचं आहे आणि ती समृद्धी आले येण्यासाठी शांतता आवश्यक आहे आणि कोकणाची समृद्धी हे बाळासाहेब ठाकरेंचं स्वप्न होतं ते स्वप्न पूर्ण करायचं आहे. कारण ह्या पक्षाने मला मंत्रिपदाची संधी दिली, मला त्या काळात जे काम करायला दिलं त्याच्यामधून जो मी निधी आणला, ज्या मी स्कीम आणल्या, आजसुद्धा मला असं उघडपणे सांगायचं नाही आहे परंतु चांदा ते बांदाचं स्कीमचं कशी स्कीम आहे याची विचारणा सत्तेत आलेली लोकं ही आमच्या वित्त खात्याच्या मंत्र्यांकडे करतात एवढं ह्या योजनेचं महत्त्व आहे. आणि मग आपलं ब्रेन चाइल्ड दुसऱ्या कोणी पळवून देणं याच्यासारखी दुःखाची बाब नसते आणि म्हणून संघर्ष हा जसा राजकीय पाहिजे तसाच तो लोकांच्या समृद्धीसाठी संघर्ष पाहिजे आणि ती समृद्धी जिल्ह्यामध्ये घडावी अशी माझी सार्थ अपेक्षा आहे.